भाषणाला सुरुवात करताना पद्धत असते की उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आता हे दिवस असे आलेले आहेत की बांधवांनो, भगिनी मातांनो हे बोलण्याची काही सोय राहिलेली नाही आहे. पण पहिलं प्रथम मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो, आयोजकांना धन्यवाद देऊ इच्छितो. कालच मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातील जनतेला काही प्रेमाने आणि थोड्याशा हक्काने अधिकाराने सूचना केलेल्या आहेत. आणि त्या सूचना देत असताना माझ्या मनात आजचा कार्यक्रम होताच, कारण एका बाजूला मी सांगतोय की आता गर्दी करू नका, सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम, आंदोलनं, मोर्चे, मिरवणुका, उत्सव या सर्वांवरती बंदी घालतो आहोत आणि आजच माझा हा आपला कार्यक्रम. मनात थोडीशी एक धाकधूक अशी होती की प्रचंड गर्दी झाली तर काय, कारण गुलाबराव ज्या वेळेला आमंत्रण द्यायला आले मला म्हणाले की एक वर्षभर आम्ही काही हट्ट धरला नाही, पण या कार्यक्रमात तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण हा कार्यक्रम जनतेच्या दृष्टीने, पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मी तेव्हाही थोडासा त्यांना सांगत होतो की कार्यक्रम मर्यादित करावा लागेल, आणि आज हा कार्यक्रम आपण पाहिला तर दादा आपण म्हणता ते बरोबर आहे की इतर वेळेचा जर का कार्यक्रम असता तर कदाचित ते समोर बसलेले सगळे आपल्याला व्यासपीठावरतीच घ्यावे लागले असते आणि कार्यक्रम मैदानात करावा लागला असता. पण सामाजिक भान, सामाजिक जाणीव ठेवून, कारण हे काम आहे कोणासाठी आहे, हे जनतेसाठी काम आहे. जर एक काम आपण जनतेच्या हिताचं करत असू तर ते करताना जनतेला ज्याच्यामुळे धोका पोहोचेल असंच जर का आपण त्याची सुरुवातच केली तर त्या कामाला आणि आपल्या सगळ्या त्या सूचनांना अर्थ काय राहिला. मला एक गोष्ट आणखीन बरी वाटली की आपण सांगितलं की दरवेळेप्रमाणे पुष्पगुच्छ वगैरे न देता सॅनिटायझर देऊन आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय. गुलाबराव नशीब येतपर्यंत ठेवलं नाही तर सॅनिटायझरचे फवारे मारून स्वागत नाही केलं त्याच्याबद्दल धन्यवाद देतोय. नाही तर सगळ्यांना धरून मला, अजितदादा वगैरे, ती ही वेळ ही ओढवलेली आहे. आपण पाणी म्हणजे आयुष्य आहे, जीवन आहे, विकासाच्या अनेक गोष्टी आपण करतो, आत्मनिर्भर आहोतच. गेल्या 15 दिवसापूर्वी आपण मुंबईमध्ये मेट्रो जी येते आणि संपूर्ण राज्यात जी आणतो आहे त्या मेट्रोचे कोचसुद्धा आपल्या देशात बनवले जात आहेत आणि त्याचं उत्पादनसुद्धा आता येत्या काही दिवसात मला वाटतं की आपण आपल्या राज्यातसुद्धा करायला लागू. तर ही आत्मनिर्भरता आहे. पण जग किती पुढे गेलं, तुम्ही काही बनवायला लागलात तरी पाणी काही आपण अजून बनवू शकत नाही. केमिकलच्या फॅक्टरी येत आहेत, रसायनाचे कारखाने येत आहेत, अगदी रणगाडे, विमानं, वाटेल ते बनवतो, पण साधं अजूनही पिण्याचं पाणी आपण निर्माण करू शकत नाही हे सत्य आहे. हे सत्य आणि हे जर का सत्य आहे, सत्य आहे ते मानायला पाहिजेच. आणि हे सत्य स्वीकारल्यानंतर जे पाणी आपल्याकडे आहे, जे पाणी आपल्या हाताशी आहे, अगदी गेल्या आठवड्यात मी जवाहरला जाऊन आलो. जवाहर म्हणजे पालघर, सगळा जिल्हा आपला नव्याने निर्माण केलेला पालघर जिल्हा आहे. जिल्हा निर्माण केला आणि नंतर मग निवडणुका वगैरे आल्यामुळे नाही म्हटलं तरी त्या जिल्ह्याकडे थोडंसं जेवढं द्यायला पाहिजे होतं तेवढं लक्ष ना आधीच्या सरकारने दिलं आणि आपलं एक वर्ष तर करोनामध्ये गेलं. मग काय करायचं, मी तिथे गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की जवाहर जे आहे हे जवाहर ह्याला पूर्वीसुद्धा हिल स्टेशन मानलं जात होतं. आता ते आपल्याला एक हिल स्टेशन म्हणून डेव्हलप करायचं आहे. पण तिथे आज जर का गेलो तर येत्या काही दिवसात पाण्याचं दुर्भिक्ष काय असतं ही भीषण वस्तुस्थिती बघायला मिळते. मग ते फोटो येत आहेत, एक वर्ण विहिरीचा फोटो असतो, आत पाणी पाणी जवळपास नसतंच, पण ती विहीर चहूबाजूनी लोकांनी वेढलेली असते. आजपर्यंत त्यांच्या सगळ्या बालद्या म्हणा काय म्हणा, बरोबर ना, बालदीत पाणी भरायलाच लागतं, रिकामी बालदी उपयोगाची नाही. तर त्या पाणी भरण्यासाठी टाकावे लागतात आणि मग जी गर्दी होते ती फार भयावह असते. मग काय करायचं, पाऊस पडतो पण पाणी वाहून जातं, मग हे पाणी थांबवायचं कसं, पाणी वापरायचं कसं, या पाण्याचं नियोजन कसं करायचं. जसं अर्थनियोजन, अर्थसंकल्प आपल्या येत्या 1 मार्चच्या अधिवेशनामध्ये आपण जाहीर करू, पुढचं वर्ष
हे राज्यासाठी कसं असेल, काय काय आम्ही करणार, त्याच्यासाठी अर्थनियोजन हे करावं लागतं. तसं पाण्याचं नियोजन हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आजचा जो काही कार्यक्रम आहे हा खरोखर महत्त्वाचा आहे. चांदेसाहेब तुम्ही काय, किशोरराजे काय, सगळ्यांनाच मी धन्यवाद एवढ्यासाठी देतो की ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, निवडणुका होत असतात, निवडणुका जात असतात, पण तुमची जी काही यंत्रणा आहे ती सातत्याने याच्यावरती काम करत असते. अगदी जमिनीखाली किती पाणी आहे ते सुद्धा आपण तपासत असतो, नाहीतर होतं काय की तहान लागली का विहीर खणतो, ती विहीर किती खाली खणत जायचं याला काही मर्यादा नाही आहे. खणत 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 म्हणजे गमतीने मी असं कधीतरी म्हटलं होतं की कधीतरी एवढं खणत जाऊ की नंतर कळायला आपण व्हाईट हाऊसमध्ये बाहेर पडलो की काय, तरी पाणी लागत नाही. हे पाणी खाली जात चाललेलं आहे आणि मग ते ही परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर 2 दिवसापूर्वी जेव्हा माननीय पंतप्रधानांच्या समवेत एक दिवसभराची आमची कॉन्फरन्स होती, व्हिडिओ कॉन्फरन्स, नीती आयोग. नीती आयोग म्हणजे काय की देशाच्या विकासाची धोरणं त्याच्यात ठरवली जातात आणि ती ठरवत असताना मी एक मुद्दा प्रामुख्याने मांडला, बाकीचे मुद्दे सगळे वृत्तपत्रात आले ते काय मला त्याचा पुनरुच्चार करायचा नाही आहे, पण मी एक गोष्ट मुद्दाम प्रामुख्याने सांगितली की ज्या विकासाच्या मागे आपण लागलेलो आहोत तो विकास करताना आपण आपल्या निसर्गाचा समतोल तो बिघडून देता कामा नये. दुष्काळ का पडतो, पाण्याचं दुर्भिक्ष का निर्माण होतं, आपल्याकडे चांगली वनसंपदा आहे, विशेष म्हणजे मुंबईपासून रायगड आणि पुढे सिंधुदुर्गापर्यंत हा आपला कोकण किनारपट्टा अप्रतिम अशा ह्या निसर्गाने नटलेला आहे. एका बाजूला निसर्ग सुंदर सगळी अशी वनसंपदा आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला समुद्र किनार लाभलेला आहे. मग विकास करताना काय, ही जी काही वनसंपदा आहे ती नष्ट करायची आणि विकास नवीन नवीन कुठले तरी प्रदूषणकारी राक्षस हे तिकडे आणायचे, हे हा विकास आपल्याला परवडणार नाही. हा तुम्हाला कागदावरती जरी गोंडस वाटत असला तरी देखील हा जीवघेणा विकास आहे आणि असा विकास ठीक आहे, काही ठिकाणी जर का अशा कारखान्यांची किंबहुना उद्योगाची आपल्याला नितांत आवश्यकता असेल तर तसे काही जमिनीचे कुठले विभाग आहेत का की इकडे ओसाड जमीन आहे, लोकवस्ती नाही आहे, मग तिकडे हे उद्योग येऊ शकतात, अशा ठिकाणी उद्योग आणा असेल. पण जिथे आपली वनसंपदा आहे त्या वनसंपदेला खतम करून टाकायचं आणि मग बोंबलत बसायचं, पाऊस गेला पाऊस नाही, दुष्काळ आला दुष्काळ आला, नाही. ही जी काही संकटं आहेत या संकटांना आपणच आमंत्रण देत आहोत. आज सुद्धा हे कोरोनाचं जे काही संकट आहे, जो सुरुवातीचा लॉकडाऊनचा काळ होता तो जर का आठवला त्यातला तो भीतीदायक प्रकार आहेच, म्हणजे बेड्स मिळत नव्हते, व्हेंटिलेटर्स नव्हते, ऑक्सिजन नाही, ॲम्ब्युलन्स नाही, हा भाग आहेच, हा भीतीदायक आहेच. पण सगळं काही बंद झाल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात आली की प्रदूषणाची पातळी ही खाली आली होती. अगदी असं म्हणत होते की तिथून काही हिमाचल किंवा कुठल्या त्या भागातून हिमालय सुद्धा दिसत होता. मी आपलं रोज गच्चीत जाऊन दिल्ली दिसते का बघतो, कारण आपलं लक्ष दिल्लीकडे असायलाच पाहिजे. बरं ना तटकरे साहेब, तुम्ही दोघं जण जाता दिल्लीत, आमचं काय नसावं दिल्लीत लक्ष, म्हणजे निदान बाकी काही नसलं तरी दिल्लीत लक्ष एवढ्यासाठी तिकडे तुम्ही गेल्यानंतर करतात काय हे तरी आम्हाला इथे बसून कळलं पाहिजे, म्हणून आमचं दिल्लीकडे लक्ष. थोडक्यात त्यातला गमतीचा भाग सोडा, पण इतर वेळेला सुद्धा आता 2 दिवसापूर्वी मी पेपरमध्ये वाचलं की आता श्वसनाचे विकार वाढायला लागले कारण प्रदूषण वाढलं, इतर आजार वाढायला लागले, पाण्याचं प्रदूषण मगाशी सांगितलं, अनेक संसर्गजन्य विकार हे पाण्यातून होतात. तर शुद्ध पाणी हे अतिशय महत्त्वाचं आहे, जिथे काही मिळेल पाणी ते पिण्याची वेळ येते असं न करता. आज जवळपास 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला 1-2 वर्षामध्ये पूर्ण होतील आणि 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतरसुद्धा जर आपण पिण्याचं स्वच्छ पाणी गावागावात खेड्यापाड्यात देशभर देऊ शकलेलो नसलो तर आपल्या या सगळ्या कौतुकाला आणि कशाला काय अर्थ नाही आहे. आणि हे सगळं बघत असताना मध्ये मध्ये मग फोटो येतात की मंगळावर पाणी आहे का याचा तपास सुरू आहे. हे किती विचित्र आहे, मंगळावरच्या पाण्याचा शोध घेत आहे आणि माझ्या रायगडमध्ये पाणी नाही, माझ्या जव्हारमध्ये पाणी नाही, पण मंगळावरती पाणी आहे. काय शोध लावला आपण, शोध लावला मंगळावरती पाणी आहे, आणता का इकडे, टाकताय पाईपलाईन, टाकता गुलाबराव मंगळापासून रायगडापर्यंत पाईपलाईन. ह्या अशा काहीतरी विकासाच्या दिशेने आपण जाण्यापेक्षा आपण आपल्या जमिनीवरचा विकास जो आहे मूलभूत तो विकास करावा आणि त्या विकासाच्या दृष्टीने जसं अजितदादा आपण म्हणालात की मुंबईला जोडून हा जिल्हा आहे,
अगदी नवीन विमानतळ इकडे येतोय, प्रचंड मोठा होतोय, म्हणजे इकडे उद्या अशी भरभराट होणार आहे आणि लोकसंख्या सुद्धा प्रचंड वाढणार आहे. या लोकसंख्येचा विचार करून पिण्याच्या पाण्याची सोय जर आजपासून आपण करायला सुरुवात केली नाही तर मग मात्र त्या विकासाला किंबहुना तो विकास टिकू शकणार नाही. आणि ते सगळं लक्षात घेऊन आजपासून आज भूमिपूजन झालेलं आहे आणि चांदे साहेबांनी सांगितलं की आम्ही वेळेमध्ये हा प्रकल्प पूर्ण करू. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वेळेपेक्षा आधी करण्यासाठी जरी काही सरकारकडनं आवश्यक असली मदत तर ती तर नक्कीच करू. आणि एकूणच हा संपूर्ण रायगडच नव्हे तर तमाम महाराष्ट्र आपल्याला सुजलाम सुफलाम करायचं आहे आणि त्याच्यासाठी जे जे करता येणं शक्य असेल आणि जे करण्याची आवश्यकता आहे ते केल्याशिवाय आपलं स्वतःचं महाविकास आघाडीचं सरकार राहणार नाही. हा विश्वास हे वचन आपल्याला देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.